child can't learn the way we teach, maybe we should teach the way they learn. Ignacio Nacho Estrada. नमस्कार शिक्षकांनो, मी सौ दीपाली तारे, आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल यात शिक्षिका आहे. हा माझा अनुभव सुद्धा आहे. जेव्हापासून मी विद्यार्थ्यांना कृतींच्या सहाय्याने विज्ञान हा विषय शिकवायला सुरू केला, तेव्हापासून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अप्रतिम होत गेला आहे. या व्हिडिओमध्ये मी बर्नौलीज प्रिन्सिपल हा टॉपिक कसा शिकवला, शिकवताना कोणकोणत्या कृतींचा वापर केला याचा अनुभव मी शेअर करीत आहे. मी माझ्या वर्गात केलेल्या काही कृती पाहूया. पहिली कृती आहे बर्नौलीज कोन. यासाठी आपल्याला लागेल वर्तमानपत्राचा कागद, चिकट पट्टी आणि प्लास्टिक ट्यूब. वर्तमानपत्राच्या कागदाचा एक छोटा तुकडा कापून घ्या आणि गुंढाळून एक कोन तयार करा. कोनच्या टोकाकडचा भाग कापून घ्या आणि प्लास्टिक ट्यूब त्यामध्ये घाला. आता कोन मध्ये जोरात हवा फुंका. आपल्याला जसं दिसत आहे, कोनच्या दोन्ही कडा एकमेकांच्या जवळ येत आहे. या कृतीनंतर मी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की जर कोनवर छिद्र केल्यास काही वेगळे होईल का. या प्रश्नावर आम्ही वर्गात चर्चा केली. कागदाची पट्टी वापरून आणखीन एक कृती पाहूया. कागदाचा तुकडा तोंडाजवळ धरा आणि त्यावर फुंकर घाला. आपण कागद वरच्या दिशेने उचललेला पाहू शकतो. आपण कागदाची पट्टी वापरू शकता आणि त्यास मध्यभागी दुमडू शकतो. जेव्हा तुम्ही कागदाच्या दोन्ही बाजूंच्या मध्ये फुंकर घालता तेव्हा कागदाच्या दोन्ही बाजू जवळ येतात. या कृतीनंतर मी विद्यार्थ्यांना विचारले, टेबलावर ठेवलेल्या कागदांवर हवा फुंकली तर काय होईल. बर्नौलीज प्रिन्सिपल समजण्यासाठी किती सोपी कृती आहे, नाही का. माझ्या वर्गात पुढची कृती काय असेल हे पाहण्यासाठी विद्यार्थी नेहमी उत्सुक असतात. बर्नौलीज प्रिन्सिपल शिकवण्यासाठी आणखीन एक ऍक्टिव्हिटी पाहूया. यासाठी आपल्याला लागेल साधारण 2 मीटर लांबीची आणि 15 सेंटीमीटर रुंद असलेली एक प्लास्टिकची बॅग. या बॅगचा एक टोक गाठ बांधून बंद करून ठेवा. आता दीर्घ श्वास घ्या आणि एकाच श्वासामध्ये पण पिशवी तोंडाजवळ धरून बॅगेमध्ये हवा भरा. पिशवीच्या एका टोकाकडे सर्व हवा गोळा करा. इतकी हवा गोळा करू शकलो आपण. आता बॅग तोंडापासून सुमारे 15 सेंटीमीटर दूर धरले असल्यास काय होते ते पाहूया. आता तीच प्रक्रिया परत करूया. यावेळी आपण जास्त प्रमाणात हवा गोळा करू शकतो. या कृतीनंतर मी विद्यार्थ्यांना खालील प्रश्न उत्तर देण्यास प्रोत्साहित केले. जर आपण प्लास्टिकच्या पिशवीत 10 सेंटीमीटर अंतरावरून आणि नंतर 20 सेंटीमीटर अंतरावरून फुंकर मारली तर काय होईल. त्या काही सोप्या आणि मनोरंजक कृती होत्या जे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसोबत करून पाहू शकता आणि तुमच्या शिकवण्याची पद्धत आणखीन इंटरेस्टिंग बनवू शकता. मी मुलांना बर्नौलीज प्रिन्सिपल स्पष्ट करण्यास सांगून सेशन क्लोज केले. आम्ही विमानाच्या उड्डाणामागील प्रिन्सिपलवर देखील चर्चा केली. तुमच्या लक्षात आलं असेल की या ऍक्टिव्हिटीजसाठी प्रत्येकी 15 मिनिटं लागतील. या कृती करण्यासाठी मी विद्यार्थ्यांचे 4 जणांचे ग्रुप तयार केले आणि त्यांचे ऑब्झर्वेशन्स डिस्कस केले. विद्यार्थ्यांना नेहमी या सगळ्या कृती करण्यात फार मजा येत. बर्नौलीज प्रिन्सिपल एक्सप्लेन करण्यासाठी अनेक कृती आहेत. त्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. आशा आहे की या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला तुमचे क्लास अजून इंटरेस्टिंग बनवण्यात मदत करतील. ऑल द बेस्ट.